हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं, भाव बहिणींचं, झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी? तर आमचं चहा पाणी झालेलं आहे आणि आज समजा आनंद आनंद जल्लोष होय. तर आपल्या गणपती बाप्पाचं मित्रांनो विसर्जन करायचं होतं म्हणल्यानंतर काय आपण आरती काय म्हणजे घेतलं नाही घरी केली की पर ती आपण शूटिंग नाही ना केली भाऊ बहिणीनो. शूटिंग नाही केली. आता ही मायरूज बाप्पा घराच्या बाहेर होता म्हणल्यानंतर नाही शूटिंग केली. पर गणपती विसर्जनाला बरोबर जिथं आपल्याला विसर्जन करायचं होतं गणपती तिथं पोहोचलं तेवढ्याच बरं झालं. देव पावला. तर पाऊस तर इतका मोठा का नाही गणपती विसर्जनचा आज भाऊ बहिणीनो? भरपूर असा मोठा पाऊस होता. त्या पावसाचा तुमचा राजू अडकल्यामुळं नाही लवकर आलो. पण तरी पण आपल्याला गणपती बाप्पांनी त्याच्या पशी शेवट नेलच. आणि विशेष म्हणजे भाऊ बहिणींनो असं असतं की प्रत्येक वर्षी आपल्या भाऊजी ती गाडा आणतात आणि त्या गाडात सजवून करून तुम्हाला सांगते सगळ्या घरातलं म्हणजे सगळ्या घरांचं गणपती सामायिक गणपती त्याच्यावर ठेवून आपण सगळं मिरवत. जेवढा आपल्या गल्लीत आहेत ना गणपती आपल्या एवढ्या ह्याच्यात परिसरात आपल्या एवढ्या परिसरात जेवढा गणपती येतात तेवढा आपल्या ती गाड्यावर नेहायचं भाऊ बहिणीनं आपल्या भाऊजीच्या हातात. भाऊजी दर वर्षी आपल्या ते सगळं गाडा हे सजवून मुख्य असते काय म्हणते ते मुकदम असते तो घड भाऊजी. तर मस्त असं भाऊ बहिणीनं गणपती विसर्जन करून आलो सगळेच गेलो होतो. बघा पुरीनं मला गालाला लावलंय गुलाल हे मला बी लावलं होतं पण मी लगेच धुतलं ते नाही मी पुसलं. पुसलं तरी म्हणते का आंटी तुम्ही पुसलं मग परत तिनं लावलं. आणि आपली मायरो तर तुम्हाला सांगतो गुलालानी भरली ती. चल म्हणलं गाडी उतर आली नाही गाड्यावर बसून आली नेताना गणपती नेलं येताना मायरोला बसवून आणली येताना बारकी लेकर बसून आले ते भाऊ बहिणीनं जाताना. आम्ही मित्रांनो लहान लहान होतो का नाही लहान लहान त्यावेळेस मित्रांनो आम्ही काय करायचो असं गणपती कुणी टाकलं का नाही मग आम्ही ती चिखलाचं गणपती करून बसवायचो त्यावेळेस. तर ती आता गणपती म्हणजे लय मोठा वाटायचा त्यावेळेस आपलं गणपती बाप्पा. मग गणपती टाकलं की आम्ही काय करायचो हिरीत उड्या मारायचं आणि काढायचं असं करायचं. तसेच आता गेल्यावर आपण आता बी पोरं दोन हा टाकले होते त्यांनी उड्या. आता बारके आहे म्हणल्यावर गणपती काढायला म्हणले असतात मोठा कुठला मोठा. दहा दिवस ज्या ठिकाणी आपण गणपती बसवला होता तिथं भाऊ बहिणीनं बघितले की तसंच वाटतंय. तसंच वाटतंय कारण की कसं आहे भाऊ बहिणी हा जल्लोष दहा दिवस आपण केलेला होता गणपती बाप्पांचा. तर गणपती बाप्पा आज गेलं त्यांच्या गावी विसर्जित. तिथं मित्रांनो आरती पण कोणाला येणार ती आरती पण आम्ही दोघांनीच म्हटली. आणि तिथं एवढा एवढा भाऊ बहिणीनो काय म्हणते ती तसला स्पीकर आणि एवढा एवढा तिथं बॉक्स होता. तर त्यात आम्ही स्पीकर मध्ये दोघांनी आरती म्हणली तिथल्या तिथं म्हणजे आवाज ती कळालाच काय मी म्हणली सगळे बाबा. हा आता आरती संपूर्ण येते आपल्याला बरं का. पण कसं आहे त्यात मग आम्ही दोघांनीच म्हणली आरती. ती म्हणायची मोबाईलवर लावा. म्हणलं मोबाईलवर लावून काय करायचं म्हणलं आपल्याला म्हणता येते म्हणल्यानंतर म्हणलं कशाला लावायची मोबाईलवर येते म्हणलं आम्हाला म्हणायला चला तुम्ही करा चालू. सर्वांनी आरती म्हणली भाऊ बहिणी आम्ही दोघांनी तिथं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मस्त असं गणपती विसर्जित झाला. माघारी घरी आली तर त्या ठिकाणी बघितले उगच वाटतंय कारण की लाइटिंग बिटिंग केलेली होती. लाइटिंग केलेली तशीच आहे छत तसाच आहे टेबल तसाच आहे दिवा बी तसाच आहे उजवली तिथं म्हणजे दिवा हाय असा आहे. तिथं काय मित्रांनो व्हिडिओ काढता आला नाही बरं का. ते गाण्याचा आवाज असल्यामुळं तिथं व्हिडिओ अंधारायला पण कुणी नव्हतं व्हिडिओ त्याच्यामुळं नाही काढला व्हिडिओ तिथं. कारण की कसं आहे माहित आहे का तिथं जर धराय कोण असतं म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आला असता आरती म्हटलेलं परत गणपती किती होतं किती आरती झाली कशी झाली गणपती जास्त होतं. ह्या वर्षी भाऊ बहिणीनो एका एका जणाचं गणपती एवढं होतं एवढं मोठं पण बारका एवढूसा गणपती तर कोणाचाच नव्हता. सगळ्यात मोठे मोठे मोठ्या मूर्त्या होत्या मोठ्या कोणाचाच बारका नाही. तर गेल्या वर्षी का ना दोन तीन असं लहान एवढ्या वर्षी पाऊसच असतो. दर वर्षी गणपतीचा थोडा तरी पाऊस होतो भाऊ बहिणी या काही किती येणार पाऊस येणार. तर पावसात त्यांनी गाडा सजवलाय ते मग काय आणि पावसाच्या आधी म्हणली गणपती जरा तिच्यावर ठेवून घेऊन गेले ते. तरी मी आता हिथं वाजवत किती तरी उशीर आपलं भाऊजी वाजवत्यात ना तर भरपूर वेळ असं उभं राहिलं होतं. तुम्हाला नक्कीच आपल्या अभिदाताच्या व्हिडिओ येतील बघा हिरे ती मुलांनी उड्या टाकलेल्या काढत काढलेला असला तर नक्कीच तुम्हाला येतील बघा. बरं काय पोरण कशी मोबाईल दिलता त्याची शूटिंग करायला हा मोबाईल राहू दे बदलला की हाती कडलं हातात धरला मला माहितीच नाही आता सॉरी चुकलं. तर मायरोला चल म्हणलं गाडीवर तर मायरो काय आलीच नाही गाड्यावर बसून आता तिला जाऊन आणते की तुरगी बसली तिकडं आणि आमची इथं लय मोठी विहीर आहे बघा भाऊ बहिणीनो. प्रत्येक वेळेस आम्ही आड्याला इकडं ननवरे सरांची इकडं गणपती टाकतो पण तिकडं काय ह्या वर्षी टाकलंच नाही तर कुणीच नाही टाकलं.
आपलं आपण मोठ्या विहिरीकडे गेलो तिकडं लय मोठी विहीर ते जर वर्षी तिकडं त्याच विहिरीला असतात गणपती नाही आड्याला असते आड्याला असतात पण तिकडं गेल्या बरे ना पण तिकडे टाकला होता अहो नाही मी होती की गेल्या वर्षी बी मुंबईला आहे लालबागचा राजा कारण की मग अशी टीव्हीला सिद्धार्थ जाधव ही सगळं म्हणजे दगडूशेठ हित असत आपल्या मराठी चित्रपटातलं आपले हिरो हिरोईन आहेत ते सगळी तिथं वाजवत म्हणजे ते मोठं मोठं ताशे ढोल घेऊन आता वाजवत होती ते सगळं टीव्हीला दाखवत होती नाशिक ढोल तर हा ती बघून किती तर भारी वाटत होतं असं वाटायचं की आपण असतो तर तिथं बघायला किती भारी वाटलं असतं तर असं टीव्ही पुण्यात काल मित्रांनो आपलं भाऊ बहीण तर पुण्यात आहेच काय काय तर पुण्यात तर लाईन लागतात गणपतीच्या लाईन आज तर तुम्ही बघायला पाहिजे होतं टीव्हीला टीव्हीला सगळं दाखवते ती मुंगी जायला एवढी जागा नसते एवढं पब्लिक असते लाईव्ह लाईव्हच असते तिथं लाईव्ह टीव्हीला दाखवत होती मागाशी आणि सगळं ती लालबागच्या राजाला तर तुम्हाला सांगते पुण्यात का मुंबईमध्ये बघा तुम्हाला सांगते सगळं चित्र मराठी चित्रपटातलं हिरोईन हिरो हिरोईन तिथं दाखवत होती ढोल ताशे घेऊन तर सगळं म्हणजे प्रोटेक्शन चांगलं होतं गणपती बाप्पा पोलीस आहे सगळं असतात आता बघ आता गणपती आहे ती गणपती सर्वांचं सुख दुःख घेऊन जातो जाताना सुख देतो दुःख हरवून जातो सगळ्यांचं तर भाऊ बहिणीनं मस्त असं वाटलं आज म्हणजे तसं ते गणपतीचा छत बघितल्या उगाच वाटतंय मी तर गेलीच नाही तिकडे छताकडे भाऊ बहिणीनं काय राहायचं बघूच वाटत छत बघितल्या छत निघल्या मग तिथं ठेवायची पाण्याची भांडी जाग्याला त्याच्या त्याच्या गणपती आपण येताना भाऊ बहिणीनं ज्या दिवशी आपला गणपती घरात बसला होता त्यावेळेस मी काय केलं होतं की जागा सारवून ही घेतली होती मस्त छत बनवायला छत बनवला तिथं बरं तिथली पाण्याची भांडी पडायला ठेवली आता ती पडायला आणखी आड्याला ठेवायची तर चला काय नाही आता भाऊ बहिणी जास्त बोलण्यासारखं काय नाही आपल्या गणपती बाप्पाचंच बोलायचंय आपल्याला आपला आवेदादाला ते म्हणजे आवेदादाचं कसं आहे मुख्य आहे तर मुख्य आपल्या म्हणजे सगळे भाऊ बहिणी आपले पाटच वारखी तर पोर आलती पाटच आवना आपला गाडा सजवायचा आहे कुठनं गाडा आणायचा आहे काय करायचंय तर भाऊ बहिणून आमची इथं म्हणजे जजातले गुरु आहेत त्यांच्यात गाडा आहे तर वैरणीचं गाडा आहे तर मग ते आणायचं तुह्याचं मळलेलं असलं तर मग ते सजवायचं बघा ते त्यांच्याकडे काम असतंय जर वर्षी तर आखी भाऊ म्हणजे आपली इथली जेवढी परिसरातली माणसं आहेत ते आपल्या भाऊजीला सगळी नावच देते कारण की जर वर्षी त्यांचाच जल्लोस आणि छोटी छोटी लेकरं त्यांच्या संघ आणि भाऊजी आमचं सगळ्यात उंच मग तेवढं तेव्हा त्यांचं डिपिजन त्यांचं ती काम चालू असं सकाळ बसणं आहे ना युपीच राहायला आलेलं आहे म्हणजे बसताना त्यांनी बसवलेलं मोठं गणपती त्यांचं आहे कारण की कसं आहे गणपती पाऊस भाऊ बहिणीनं सर्वांना ही तर माहितीच आहे तर भाऊ बहिणीनं त्यांचं काय होता गेल्या वर्षीचा एक मोठा गणपती होता आणि ह्या वर्षीचा त्याच्यापेक्षा मोठा गणपती होता तर ह्या वर्षी आणलेला गेल्या वर्षीचा विसर्जन केला आणि ह्या वर्षीचा आणखी अजून तसाच ठेवला त्यांनी म्हणजे आता ह्या वर्षीचा गणपती पुढल्या वेळेस ते विसर्जन करणार नवा घेणार ती नवा परत माघारी आणणार असं त्यांचं आहे तर मस्त असं चल्लोच झाला भाऊ बहिणीनं आणखी मायरू आली नाही मायरूला आणायला जाते मी आता तिकडेच खेळत बसले असेल भाऊजीन बरं नाहीतर फोन करते त्यांना आता मस्त जेवण किंवा मी मागाशीच बनवलाय भाऊ बहिणी स्वयंपाकी सकाळपासून घरी नव्हतं कुठं काल गेलं काय माहिती जेवण पण नाही केलं केलाय स्वयंपाक मी करायचं की मी खाल्लं नाही म्हणा केलं नाही म्हणल्या भाऊ बहिणी म्हणते घरात काही स्वयंपाक नाही काय मी स्वयंपाक करून ठेवलाय भाऊ बहिणी उशीर झालं मोदक केलं तुम्हाला दाखवू का मोदक आपल्या गणपती बाप्पाला मोदक केलं मी आणि आपल्याला घरी खायला ठेवलं बघा उकाडीचे गणपती आपल्या उकाडीचं मोदक आपले गणपती बाप्पाला भरपूर आवडत असते तुम्ही बी खाओ घ्या
आली लोटा म्हणून नीन चरण डोळ्याने बाहीन रूपा तुझे छान येत का भाऊ बहिणीनो मस्त माझी गऱ्याचं मोदक केलेलं आहे तर मी छान असं खोबरं बिबरं किसून टाकून म्हणलं आता मायरस बाप्पा घरी नाही तर म्हणल्यानंतर आपल्यालाच करायचं काय ते काय मोदक करू लागणार होता का घरी असलं तरी पण आपलं असं म्हणजे घरी आपल्या घरी आरती ही करायचं म्हणल्यावर मोठं मला घरातलं ठरलं योग असायला पाहिजे होता मगाशी असं म्हणणं होतं माझं आलो की मग गेला शेवटच्या आरतीला तर चला काय हरकत नाही भाऊ बहिणीनो मस्त असं झालं गणपती विसर्जन तुम्ही केलं असलच तर चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये बाय बाय आणि ज्याला जास्त म्हणजे मोदक खायला मोदक खायला तरी असते सगळ्या सर्वांनी ना उकाडीचे मोदक म्हणते त्याला कसला आणि आपल्या गणपती बाप्पाला उकडलेलंच मोदक आवडत असते आज गणपती बाप्पा भरपूर मोदक खाऊन गेला सगळ्यांच्या घरचं होय लय बनवलं होतं आपल्याला एवढंच ठेवलं तर सर्वांना तुम्हाला सांगते तिथं नेलं वाटायला तिथं वाटलं आणि आपण मोदकामध्ये तुम्हाला सांगते एक मिठाचा मोदक बी बनवत असतो सेम असाच ओळखू येत नाही कुठला मोदक ह्याचा आहे ती तर आपण जी तिकडे नेला त्यांनाच लागला म्हणजे एका व्यक्तीला मी मोदक दिला तो त्यांना पावला तो मोदक मिठाचा तर चला भाऊ बहिणी कुठे पुढच्या वेळेस बाय 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 बाय.